आजच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमचं सगळ्यांचं स्वागत करता. माझ्या बरोबर आमचे हेल्थ मिनिस्टर बाबू विश्वजीत राणे, CS परिमल राय आणि पुराय टीम स्टेट पुराय. आम्ही कमिटीची मिटिंग आत्ताच एकदा रिवाईव कोविडाच्या बाबतीत रिव्ह्यू केलो, कारण आयच्यो केसीस ज्यो आसा ते ऑलमोस्ट 387 केसीस आज झाल्यो, विच इज अगेन परत एकदा हायस्ट जावपाक लागलो. त्या खातीर आमी कितें प्रिकॉशन्स घेवपाक जाय हांव परत जें सांगता त्या प्रमाणे आमी सगळ्यां कडेन कन्सल्टेशन्स केल्या उपरांत आतां एनफोर्समेंट मास्क कंपलसरी वापरप, सॅनिटायझर आनी सोशल डिस्टन्सींग ह्यो गजाली थोड्योश्यो कंपलसरी करपाक केल्या. पुलीस आसतले किंवां आमचे कलेक्टर्स हांच्या ऑफिसा कडल्यान सगळ्यांक एनफोर्समेंट मोठ्या प्रमाणांत करपा खातीर लायल्या. आनी त्या खातीर फाल्यांच्यान सपोज लोकांनी आपल्याक फायन पडटा अशें म्हणचें न्ही, पब्लीक प्लेसीचेर जो जो कोण येता तेणी कंपलसरी मास्क वापरपाक जाय. पुलिसांक क्राउडेड प्लेस म्हणजे जशा पद्दतीन बस स्टँड, मार्केट आनी बाकीच्यो पब्लीक प्लेसीस, इवन दो फॉर द टुरिस्ट बिचीसचेर मास्क कंपलसरी घालपा खातीर सांगला. हे प्रत्येकान त्या खातीर खूब मोठ्या प्रमाणांत एनफोर्समेंट जातले. कलेक्टर लेवलाचेर आनी पुलीस लेवलाचेर मोठ्या प्रमाणांत अवेरनेस करपाकूय लायला, कारण आमी पळयता की डे बाय डे केसीस जश्यो बाकीच्या राज्यांनी वाडटाल्यो त्यो केसीस आज गोंयानूय बी खूब मोठ्या प्रमाणांत वाडपाक लागलेले आसा. आमचे गोवा मेडिकल कॉलेज, साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आनी आमचे ESI हॉस्पिटल, साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आनी गोवा मेडिकल कॉलेज फूल जाल्ले आसा. आमचे कडेन सगळे एकूय बेड सद्या वेकंट ना. आमी परत एकदा कोवीड केअर सेंटर आमचे ॲक्टिवेट केला, म्हणजे फातोड्याचो स्टेडियम असतो, ESI हॉस्पिटल असतले आणि परत श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम आम्ही आयच्यात ॲक्टिवेट केलो. माझी सगळ्या लोकांक विनंती असा की जो जो कोण कोविड पॉझिटिव्ह जाता त्यांनी जाता तितके बेगीन हॉस्पिटलायज जावचो, कारण लेट जितको हॉस्पिटलायज जाता म्हणजे जेका सिमटम्स दिसता त्यांनी हॉस्पिटलायज जावचो, आणि जेका सिमटम्स ना त्यांनी होम आयसोलेशन झाले आता. पण होम आयसोलेशनचे किट्स आयजूय बी आमच्या सगळ्या प्रायमरी हेल्थ सेंटरात अवेलेबल असा. तांच्यांनी होम आयसोलेशन किट्स घेऊन प्रायमरी स्टेजीचेरूच ट्रिटमेंट चालू करचे. आमी पळयता की मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणजे म्हणण्यापेक्षा एक एक फॅमिली, पुराय फॅमिली जी आसा ही पॉझिटिव्ह जायत आसा. तरी दैवसुयोगान आमी डेथ रेट एखादो दुसरोच आसा आमच्या कडेन, आयजूय बी एकूच डेथ आसा विच इज इन कोमॉर्बिड कंडिशन. ताका लागून आमी सगळ्यांनी जाता तितके बेगीन एक तर टेस्टिंग करप, टेस्टिंग केल्या उपरांत जर सिमटम्स आसा जाल्यार हॉस्पिटलायज जावप, आनी दुसरें ना जाल्यार होम आयसोलेशन किट्स आनी बाकीची प्रिकॉशन्स घेवप. टेस्टिंग खूब मोठ्या प्रमाणांत आमी आमच्या प्रायमरी हेल्थ सेंटरांनी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आसा. तेजे कोणाच कडल्यान आमी चार्ज करिना. कोणीच म्हणजे कोवीड जाला म्हणून लिपोन रावचो न्ही म्हणटा तसो, तेणी वचून टेस्ट करचे ही आमची सिन्सियरली रिक्वेस्ट आसा. ओके, हे जर करीत जाल्यार म्हाका दिसता आमकां जाता तितके बेगीन म्हणजे पेशंटांक ट्रिटमेंट दिवपा खातीर खूब बरें पडटलें. द सेकेंड इज एन वॅक्सिनेशन. आमी वॅक्सिनेशन ड्रायव्ह स्टेटींत खूब मोठ्या प्रमाणांत चालू केला. आमची गोवर्मेंटाची 37 वॅक्सिनेशन सेंटर्स आसा आनी प्रायवेटान 25 वॅक्सिनेशन सेंटर आसा. 45 वर्सांच्या वयलो पेशंट जो जो कोण आसा त्या सगळ्यांनी आपले वॅक्सिनेशन करून घेवपाक जाय. त्या ती म्हजी सिन्सियरली प्रेस मिडियाच्या मार्फत सगळ्यांक रिक्वेस्ट आसा, म्हणजे आमच्या पुराय आमदारांनी सगळ्यांनी प्रयत्न करचो, पंच, सरपंच, काउन्सिलर्स हांच्यांनी बी 45 वर्सां वयलो जो जो मनीस आसा ताका मोटिवेट करून वॅक्सिनेशनाक येवचो. गोवर्मेंट सेंटरान आमी फ्री ऑफ कॉस्ट वॅक्सिनेशन दिता. प्रायवेटान जेका वॅक्सिनेशन घेवपाचें ताका फक्त 250 रुपीज ते चार्ज करता, हाज्या वयर चार्ज करिना. त्या ती सगळ्या जाणांक जे जे कोमॉर्बिड म्हणजे जेका आमी म्हणटा की 45 वर्सां वयले आमी गोवर्मेंटाक एक एडवायजरी इश्यू करतले. अबाव 45 गोवर्मेंटाचो स्टाफ आहा तांच्यांनी थोडेशे कंपलसरी वॅक्सिनेशनाक वयचे. इंडस्ट्रियल सेक्टर, इवन जो टुरिजम सेक्टर, TTAG अशी जी सगळी असोसिएशन आसा तांकां आमी एडवायजरी इश्यू करता फाल्यांच्यान. तांच्यांनी सगळ्यांनी आपलें वॅक्सिनेशन अबाव 45 आसा तांकां जाता तितके बेगीन करून घेवचें. आतां पर्यंत 113,000 लोकांनी पयलो डोस आपलो कंप्लीट केल्लो आसा. म्हणजे गोंयांत तशें पळोवंक वता जाल्यार अबाव 18, अबाव 45 म्हणना, थोड्या दिसांनी ते 30 येवं शकता की वी आर वेटींग फॉर द MHA गायडलायन. बट टील डेट आमी म्हणटात 113,000 लोकांनी घेतला. हे ऑलमोस्ट 1.5-4-5 लाख हे अबाव 45 आसतले अंदाजे.
किंवा अबाव 18 जर आम्ही म्हटलं झालं तर जवळपास 10,50,000 असतले. बट जे जे इलिजिबल ॲट प्रेझेंट अबाव 45 असा त्या सगळ्यांनी, इवन दो रिपोर्टर्ससुद्धा जे जे अबाव 45 असा त्यांच्यानी वचून वॅक्सिनेशन आपले घेऊचे आणि इतर लोकांकूय वॅक्सिनेशन घेऊपा खातीर प्रोमोट करचे. 62 जाग्याचेर गोंयांत वॅक्सिनेशन सुरू आसा. वॅक्सिनेशन हॉलिडेच्या दिसाय चलता. संडे आसतलो, हॉलिडे आसतलो, सकाळी 9 पासून सांजचे 5 पर्यंत आमच्या प्रत्येक PHC, CHC, इवन दो आमचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटल हांगा सगळीकडे संडे सुद्धा असले जाल्यार वॅक्सिनेशनूय चालू आसा आणि त्याच्यान भायर आमच्या टेस्टिंग फॅसिलिटीजूय बी आमच्यो चालू आसा. द थर्ड थिंग, आमकां काही रेस्ट्रिक्शन्स जेका आमी म्हणटा, आमी खूब मोठ्या प्रमाणांत रेस्ट्रिक्शन जरी ना म्हटली, बींग अ टुरिस्टीक स्टेट आणि परत एकदा इकॉनॉमी आत्तां रिवायव्ह जावपाक लागलेली आसा, ह्या सगळ्याचो विचार करून आमी लोकांक इतको ॲडवायज करता की त्यांच्यांनी गॅदरिंग्स जी आसा, खूब मोठ्या प्रमाणाची गॅदरिंग, इवन दो पॉलिटिकल मिटींग, ह्यो रेस्ट्रिक्ट करच्यो. पब्लीक जे ओपन स्पेसीस आसलेल्यो 200 कमी लोक आसचे, 200 चड लोक आसचे न्ही, आणि क्लोज गॅदरिंग जे आसा ऑन द कॅपेसिटी ऑफ द हॉल 100 किंवा 50 लोकांच्यो क्लोज मिटींग्स ज्यो आसा ह्यो घेवच्यो, ताज्या वयल्यो मिटींग्स ज्यो आसा ह्यो अवॉयड करच्यो शक्यतो, त्यो मिटींग्स तेंच्यांनी घेवच्यो न्ही हें आमी म्हटलेलें आसा. ताकाच लागून बाकीच्याच खंयच्याच गजालींचेर आमी आत्ताच्या घडीक तरी एनफोर्समेंट करूंक ना. फक्त एनफोर्समेंट मेनली ऑन सोशल डिस्टन्सींग आणि मास्क वापरत हाजेर एनफोर्समेंट करतले. त्याच्या खातीर बाकी सगळ्या जाग्यांचेर हे मोठ्या प्रमाणात एनफोर्समेंट करतले. आमी आत्ता वेरीफाय केले त्या प्रमाणे फक्त हार्डली मुंबय आणि बेंगलोर हांगासरूच कोविड नेगेटिव्ह सर्टिफिकेट विचारता. बाकीच्या खंयच्याच राज्यात अजूनही कोविड नेगेटिव्ह सर्टिफिकेट विचारना. म्हणून ताका लागून जे इंटरनॅशनल पॅसेंजर्स, इंटरनॅशनल पॅसेंजर्स आसा त्यांच्या खातीर कंपल्सरी कोविड नेगेटिव्ह सर्टिफिकेट असा किंवा त्यांना कंपल्सरी कोविड टेस्टिंगा खातीर वयचे पडटा. डेट इज ट्रू, डेट इज वी आर प्रॅक्टिसींग इन द स्टेट ऑफ गोवा. म्हाका दिसता आमी अजूनय बी खूब मोठ्या प्रमाणात अवेअरनेस कोविडाच्या बाबतीत परत एकदा करपाची गरज आसा आणि निश्चितच तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातल्यान परत एकदा लोकांकडे हांव आव्हान करता की त्यांच्यांनी सगळे नॉर्म्स जे आसा हे फॉलो करचे, त्यांच्यांनी वॅक्सिनेशन खूप मोठ्या प्रमाणात करची. आमची हेल्थ डिपार्टमेंटाची टीम परत एकदा खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिवेट झाल्या, खूप मोठ्या प्रमाणात सगळे हेल्थ डिपार्टमेंटाची टीम आमची काम करतात. आमच्या मध्ये डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस असा, इवन दो डीन ऑफ गोवा मेडिकल कॉलेज, इवन दो डॉक्टर बोरकर वीज द इन्चार्ज फॉर द वॅक्सिनेशन, सेक्रेटरी हेल्थ हे असा, इवन दो आज DGP ताकाय बी आमी नेटान परत एकदा एनफोर्समेंट करपाक, पोलीस डिपार्टमेंटाची टीम तेंकाय बी आज मिटींग घेवन परत एकदा सांगलेले आसा. निश्चितच सगळ्या लोकांचे जर सहकार्य मेळ्ळे जाल्यार आमी खूप मोठ्या प्रमाणात परत एकदा कंट्रोल करपाक शकतले. त्या खातीर सरकाराक सहकार्य करचे जेणे करून आमकां वॅक्सिनेशन ड्रायव्ह आणि कोविड कंट्रोल ह्यो दोन्ही गजाली करपा खातीर सगळ्या लोकांचे सहकार्य लाभतले. ना, आम्ही 144 सेक्शन लायल्ले, पयर आम्ही 2-3 दिसा पयली विथड्रॉल केले. आत्ता म्हजे कडेन एक्झॅक्टली फिगर 144 वायलेशनचो आत्ता ना. विथड्रॉ केले नॉर्थ आणि साऊथ दोन्ही जाग्यावेले विथड्रॉ केले. आम्ही 144 विशेष करून खूप मोठ्या प्रमाणात पब्लिक प्लेसीसचेर येऊन लोक, विशेष करून लोक जमताले किंवा फेस्टिवल सीझन आशिल्लो बाकीचे सगळे, ताज्या खातीर 144 लायल्ले. आम्ही त्या खातीर म्हटलं आयच्यान एनफोर्समेंट जो आसा पळय न्ही, जरी म्हटलं आम्ही 144 जरी नासले, एकूच म्हणजे आम्ही 144 जो आसा पळय न्ही वो आता कशें जाल्लें, 144 लायल्या उपरांत सुद्दां आमकां खूब मोठ्या प्रमाणांत लोक येवचे न्ही हांव इतकोच इंटेन्शन आशिल्लें. 144 आतां विथड्रॉल केलो ना पॉलिटिकल गॅदरिंगा खातीर. आमी म्हटलां रेस्ट्रिक्टेड 200 वयर लोक हे ओपन स्पेसीचेर येवचे न्ही. आतापर्यंत खंयच्याच राज्यात परत एकदा बॉर्डरीचे रेस्ट्रिक्शन्स घालूंक ना आणि आम्ही फक्त कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरीचेर जरी घातले, बाय ट्रेन लोक येतूच असा, बाय बस असा, बाय एअर असा, सगळीकडल्यान लोक येतात. पण आपण आत्ता रेस्ट्रिक्शन्स आमच्या गोंया राज्यांनी तर खंयच्याच राज्यात अशा पद्धतीची रेस्ट्रिक्शन्स ना, एक्सेप्ट फ्यू एअरपोर्ट, 2 एअरपोर्ट्स एट अ बेंगलोर आणि मुंबई एअरपोर्ट, हय, विथ अ लिमिटेड, म्हणजे विथ अ रेस्ट सम फॉर फ्यू स्टेट्स. नाईट कर्फ्यू अजून तरी काय डिसिजन तसे सरकारचं ना.
नियम गोय आमचे उपरान तरी चार से टेबल येयला केसी सो तुमकां दिसना चड रिस्ट्रिक्शन घालपाक जाय तशें हे इतले रिस्ट्रिक्शन कंट्रोल जातलो कोवीड त्या खातीरच म्हटलं आम्ही की लोकांनी काळजी घेऊची गरज असा लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंग म्हण किंवा अननेसेसरी क्राऊड जो जाता थंयसर वयचे न्ही अननेसेसरी गरज नासतनाय घरा भायर सरचे न्ही फक्त जेका जेका गरज असा ज्या जाग्यार वचपाची थंयसरूच बसपाची गरज असा आम्ही पब्लीक प्लेसींचेर तर डायरेक्टली आमचे पुलीस बीन आसा पळय न्ही हे विजीट करतले आम्ही मॅक्झिमम वी आर कन्सर्न अबाउट म्हणजे मॅक्झिमम जे जे पब्लीक प्लेसीसचेर आसा थंयसर वचून एनफोर्समेंट करतले आनी सर तशें पळोवंक वॅक्सीन आसा पळय सगळे फ्रंटलायन आम्ही फ्रंटलायन वर्करांचे लिस्ट फर्स्ट स्टेजींतल्यान आशिल्ले त्याच्या उपरांत थोड्या जाणांनी त्यांना घेऊंक ना आता गव्हर्नमेंटान फ्रंटलायन वर्कर हो क्रायटेरिया काढून उडयला आणि 45 एंड अबाव त्याच्या खातीर पत्रकारा पैकी 45 एंड अबाव असा त्यांच्यानी सगळ्यांनी वॅक्सिनेशन घेऊचे ना हांव त्याकाच लागून म्हणटा म्हणजे 45 आणि अबाव जे पॉप्युलेशन असा अप्रॉक्सिमेटली गोयात 45 एंड अबाव पॉप्युलेशन हे 4 लाखाचेर असू शकता आतापर्यंत फक्त 1,13,000 लोकांनी घेतला हय विथ इन्क्लूड द फ्रंटलायन वर्कर म्हणून तुका म्हटलं अप्रॉक्सिमेटली ना म्हटलं जाल्यार 3 लाख लोकांनी तरी आणि घेऊक जाय जाल्यार 45 आणि अबाव हे कव्हर झाले म्हणू शकतले आत्ता माझ्या कडे फिगर ना बट मॅक्झिमम हांवें एक डोस घेतलो हय हांवें माझा पहिला डोस घेतला सेकंड डोस घेऊक ना अजून सेकंड डोस माझा अजून ड्यू असा डे ड्यू ना फाल्यांच्यान आम्ही स्ट्रीक घेता परत स्ट्रीक घेतल्या उपरांत तुम्ही आम्ही स्ट्रीक घेतले म्हणू नका फाल्यांतल्यान कंपल्सरी सगळ्यांक फायन मारप आणि हे सगळे सुरू जातले त्या खातीर लोकांनी परत सरकार आता अननेसेसरी फायन मारता म्हणजे न्ही सरकार म्हणजे कलेक्टर लेवला वयल्यानी फायन मारपाक सुरू करतले पोलीस डिपार्टमेंटूय फायन मारपाक सुरवात करतले सगळ्या जाग्यांचेर ग्रामीण भागात सुद्धा आम्ही पोलीस डिपार्टमेंट हांकां मोठ्या प्रमाणात एकदा परत एकदा फाईन करपाक सुरुवात करपाक लागली आहे वॅक्सीन फॉर तुमच्या इन्फॉर्मेशना खातीर सांगता आमच्या हेल्थ मिनिस्टरान तर थंयसर गाडी अवेलेबल करून दिल्यो की लोकांक वॅक्सिनेशन करा म्हणून खूप मोठ्या प्रमाणात आम्ही लोकांक प्रमोट करीत असा त्या खातीर हांवें म्हटलें पंच सरपंचांनी गाडी आणि जेवणही अरेंज केले लोकांक येऊन वॅक्सिनेशन घ्या जो पंचायत लेवलाचेर सीएमाक मुख्यमंत्री हांव सांगतलो सीएमाक मुद्दम हांवें ब्रीफ केल्ले की आमचे पंचायत प्रत्येक सरपंच पंच झेड पी मेंबर काउन्सिलराचे आमी मिटींग घेवन डॉक्टर डिसा आशिल्ले ते एक पायलट हेजेर चलोवपाक त्याच बरोबर डॉक्टर बोरकर बी आशिल्लो आमी गाडयो ऑर्गनायज केल्यो स्नॅक्स बी ऑर्गनायज केल्यो म्हणजे कित्याक अर्धे वर एक वर रावचें पडटा पण आमी पळयता रिस्पॉन्स आमकां 10,000 आमचे बेनिफिशियरी जाता थंय वॅक्सीन घेवपाक आमकां दिसता 2,000 बी जावंक नासतले 2-3,000 लोक जावयेत पूण लोक येना फुडें घेवपाक ना ते आमी एक तुका सांगता ते जे जाला ते आम्ही आता सगळ्या आमदार जे असा ह्या सगळ्या आमदारांकूय रिक्वेस्ट करता सगळ्या पंच सरपंचांकूय रिक्वेस्ट करता ह्या सगळे जे लोक प्रतिनिधी असा हांच्यांनी थोडोसो इंटरेस्ट घेवचो इवन दो इन माय कॉन्स्टिट्युएंसी हांवें व्हीकल अरेंज करपाक स्टार्ट केल्ले आसा तशीच सगळ्या आमदारांकूय रिक्वेस्ट करता की त्यांच्यांनी व्हीकली अरेंजमेंट करच्यो आणि लोकांक जे असा हे वॅक्सिनेशन सेंटर मेरेन हाडचे आमचे सगळे हेल्थ ऑफिसर कॉर्डिनेटींग वीथ द पीपल म्हणटा तशें त्या खातीर पंच सरपंच हांच्यांनी इनिशिएटिव्ज घेवचे आणि सगळ्या लोकांक वॅक्सिनेशन सेंटर पर्यंत हाडचे जेणे करून थोड्याच वॅक्सिनेशन सेंटराचेर फक्त गर्दी असता बाकीची सामके कमी प्रमाणात लोक अवेलेबल असा डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स आमचे गाईडलाईन इश्यू करतले स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटी स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट टीटीएची आत्ता तरी कोणीच आमकां कर्फ्यू लावपाचो किंवा बंद करा हे अप्रोच करूंक ना त्याबद्दल हे पळय फक्त ट्युरिस्टा कडल्यानूच कोवीड येता असो ना कोवीड एट प्रेझेंट स्टेटीनूय आसा त्या खातीर
आमच्या लोकांनी टुरिस्टाच्या मध्ये मिक्सअप जावचे नाही. आमचा प्रयत्न असा की टुरिझम लाईनीन जे काम करतात त्यांच्यानी तर कंपल्सरी अबव 45 हा त्यांच्यानी पहिली करून घेऊचे. इवन दो वी हॅव रिटन अ स्पेशल लेटर जे टुरिझम इंडस्ट्रीन काम करता यांना बिलो 45 सुद्धा हा त्यांना वॅक्सिनेशन देऊक द्यायचे. आम्ही स्पेशल परमिशनही मागला, आमकां परमिशन मिळवू ना. ते जर परमिशन मिळेल जाल्यार आम्ही टुरिझम इंडस्ट्रीन काम करपी सगळ्या लोकांक वॅक्सिनेशन देऊक तयार हा. आता आम्ही इंडस्ट्रीकूय एडवायजरी इश्यू करतले, ज्या ज्या इंडस्ट्रीनी 45 अबव त्यांच्यानी कंपल्सरी वॅक्सिनेशन जे हा ते घेऊचे. तांच्यानी हेल्थ सेंटरान वचून घेऊचे. तरी सुद्धा आमच्या हेल्थ सर्व्हिसेसान ऑलरेडी पुणे आणि वेर्णा दोन कडे सध्या अवेलेबलही केला. आम्ही सगळ्यो त्यांना ज्यो ज्यो फेसिलिटीज असा त्यो त्यो फेसिलिटीज त्यो लोकांपर्यंत देऊपाचा आमचा प्रयत्न असा. आमच्याकडे इनफ सफिशियंट स्टॉक इज अवेलेबल. 1 लाख आणि 1.25 लाख आणि अवेलेबल असा. सारासार सगळो विचार करून अजूनही बी खंयसरूच म्हणजे सगळ्या स्टेटींनी लॉकडाऊन जायला अशें ना, विथ लिमिटेड फक्त महाराष्ट्रात आतापर्यंत लॉकडाऊन जायला. आम्ही मॉनिटर करता सगळ्यांनी, आम्ही थोडेसे कॉपरेट करीत तर आमकां लॉकडाऊन आत्ता लॉकडाऊन करपाची गरज पडची ना. फक्त आम्ही एक मायक्रो कंटेनमेंट झोन एकूच फक्त नोटिफाय केल्लो, त्याच्या उपरांत आत्ता करुना. आम्ही डायरेक्टली कोण जर रावपाक तयार त्याला हॉस्पिटलाइज करता, अदरवाईज आम्ही परत एकदा कोविड केअर सेंटर ऍक्टिवेट केली. देशभरात सगळीकडे इलेक्शन जायत असा, देशभरातल्या त्याय राज्यांनी जे आहा पळय न्ही कोविडाच्यो केसीस तश्योच आसा. इलेक्शन विच इज अ कंटिन्यू प्रोसेस जो ऑलरेडी डिसायडेड बाय द स्टेट इलेक्शन कमिशन. इट विल कंटिन्यू तितूर वी कांट एडवायज गायड फॉर. आम्ही हांवें जे निर्बंध ओपन एरिया आनी क्लोज एरिया सांगल्या पळय न्हू, हे निर्बंध सगळ्यांचेर येतले. भायर तांकां मिटींग घेवपाचे आसत जाल्यार तेंच्यानी 200 पेक्षा सकयल लोक आतां परत आसा अशें तांकां तर परमिशन घेवचेच पडटा. हय, ओपन एरियान आमी 200 सकयल म्हटल्या, म्हणजे 200 व्हडल्यो मिटींगो घेवच्यो न्ही 200 चड. क्लोज एरियान घेता आसतना कॅपेसिटी ऑन द हॉल 100 किंवा 50 हेच्या सकयल घेवच्यो. इवन दो म्हाजो लोकांक म्हणणें इतकेंच आसा की लग्नाच्या समारंभाक सुद्धा तांच्यानी 100 कमीच लोकांक आफोवचे, किंवा त्यांच्यानी रेस्ट्रिक्टेड टायम आणि हे ते सगळे मॅनेज करून लोकांक आफोवचे. कारण फाटले फावटी आमचो अनुभव हा, बरेचशे फावटी बऱ्याचशा लग्न किंवा समारंभातल्यान खूप जणांक पॉझिटिव्ह झाले. हो एक्सपिरियन्स हा, आम्ही एक्सपिरियन्सा वयल्यान म्हाका दिसता शिकपाक जाय. ओके, थँक्यू.